लाइव शोध सत्य बातमीचा। या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणोबा डेव्हलपर्स। गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि कोल्हेगड आणि सध्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सरळ लढत होती। आजच्या मतमोजणी थोरात कोल्हे गटाला बहुमत मिळाल्याने महसूल मंत्री विखे यांच्या राजकीय अस्तित्वाला खिंडार पडल्याची चर्चा आता पारावर रंगू लागली आहे। महसूल मंत्री विखे यांनी गणेश कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, त्यातच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उडी घेतली आणि त्यांच्याच मातीत जाऊन त्यांना माती चारली, त्यामुळे थोरात यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे। बघूया थोरात कोल्हे गटाला यश मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमधील उत्साह। महाराष्ट्र न्यूज लाइव साठी प्रतिनिधी काशीनाथ घुले अहमदनगर। महाराष्ट्र न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा।